मस्त पाऊस पडत असताना हे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत डाळ वडे खूप छान लागतात. मसाला वडा, डाळ वडा एकतर खूप झटपट बनवून होतो हा वडा, फार काही त्याला इन्ग्रेडियंट्स लागत नाही आणि मस्त खूप खुसखुशीत होतो. हा खुसखुशीत बनवण्यासाठी सगळ्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, तर नक्की बनवून बघा हा मसाला वडा. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असा मसाला वडा कसा बनवायचा ते बघतोय. तर सगळ्यात आधी इथे 1.5 कप चणा डाळ स्वच्छ धुवून 1-4 तास मी भिजवून घेतली आहे आणि डाळ छान भिजलेली आहे. खूप वेळ नाही भिजवायची, 1-3 ते 4 तास खूप होतात. आता पातेलं घ्यायचं, त्यावर अशी गाळणी ठेवायची आणि यातलं पाणी सगळं उपसून काढायचं. हे स्टेप गरजेची आहे, डाळ वाटताना त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर आपल्याला करायचा नाही आहे. आणि हे 5 मिनिट आता निथळत ठेवते आहे मी डाळ. आता पाणी निथळलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची. 2 बॅचेसमध्ये मी फिरून घेणार, म्हणजे ते छान होतं मिश्रण. यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या घालायच्या आणि हिरवी मिरची. पाणी न घालता याची भरड काढून घ्यायची. बारीक पेस्ट करायची गरज नाही. आणि अख्खी डाळ थोडी राहिली तरी काही हरकत नाही. परफेक्ट. आता हे काढूयात बाउल. आणि आता याच पद्धतीने पुढची बॅच पण दळून घ्यायची. लसूण, मिरची. आता हे मिश्रण पुढच्या बॅचचंही काढून घेऊयात. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे मी, करायचाही नाही आहे. खूप जर पाणी वापरलं तर पीठ मग सैल होतं आणि मग वडे नाही भजी करावे लागेल. तर यामध्ये बाकी जिन्नस आपण घालूयात. 1/2 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद, लाल तिखट, धणेपूड, कढीपत्ता. कढीपत्ता असा तुकडे करून घालायचा. कढीपत्त्याचा खूप छान चव उतरते या वड्यांमध्ये. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. यातून छोटे छोटे गोळे घ्यायचे. आणि तुम्हाला कितपत पातळ जाड वडा हवा तसा वडा थापून घ्यायचा. मी खूप जाडही नाही करत आणि खूप पातळही नाही, मीडियम साईज. मस्त. आणि याच पद्धतीने सगळे वडे मी करून घेत. साधारण अंदाज मुठीत बसेल इतकं मिश्रण घ्यायचं. त्याचा छान गोल 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 त्याला राऊंड करून घ्यायचा आणि हाताच्या पंजामध्ये सपट करून घ्यायचं. दॅट्स इट. सुटत नाहीत हे वडे तेलात, छान राहतात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. वडे सगळे छानपैकी थापून झालेले आहेत. आता अर्थातच तळायचे. तेल गरम केलेलं आहे. हलक्या हाताने एक एक वडा यामध्ये सोडायचा आणि छानपैकी खरपूस असं तळून घ्यायचं. साधारण 1-3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, खालची साईड झाली आहे मस्त तळ. आता हे उलटवून दुसऱ्या बाजूनेही तळून घेऊयात. वडे छान मस्तपैकी तळून झालेले आहेत दोनही बाजूने. खूप छान असे खुसखुशीत होतात हे, तुम्ही बघू शकाल आवाज. टिश्यू पेपरवर काढूयात. मस्त, तुम्ही बघू शकाल छान झालेले आहेत. रंगही सुरेखाला जबरदस्त. आता याच पद्धतीने सगळे वडे तळून घेते. हे वडे असेच खायला खूप छान लागतात. खूप कुडकुडीत होतात हे वडे. तुम्हाला असं मस्त क्रिस्पी खायला आवडत असेल तर हा वडा जबरदस्त लागतो.
यामध्ये सगळे मसाले आपण घातलेले आहेत, त्यामुळे चटणी वगैरे सॉस वगैरे नसला तरी चालतो, लागलंच तर चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात. 3 ते 4 तास छान याचा कुरकुरीतपणा टिकतो, या वड्यांचा मऊ पडत नाहीत. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.